नमस्कार, मैं अखंडिता, डिस्कवरी टीवी न्यूज के बुलेटिन में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। कल्याण पूर्व में आमदार गणपत शेठ गायकवाड ने हैट्रिक के बाद कार्यकर्ताओं को धन्यवाद देने के लिए दिवाली फराळ कार्यक्रम का आयोजन किया था। कार्यक्रम के दौरान आमदार गणपत गायकवाड जी ने सभी कार्यकर्ताओं को धन्यवाद किया। उस वक्त पदाधिकारी और सभी पक्ष सेवक उपस्थित थे। तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी जो विरोधकांशी संघर्ष केला त्या जीत म्हणजे आपल्या सर्वांची जी जीत आहे ती आपल्याला अजूनच माझ्या आधी दिवाळीच्या निमित्तावरती बरेच कार्यकर्ते आले नाही, काही जणांना नेमकं पोचला का नाही माहिती नाही, पण तरीसुद्धा आपण एवढं सर्वजण जमा झाले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानेन। आणि ह्या 1 तारखेच्या नंतर आपल्याला प्रत्येक वार्डमध्ये सेवक का सेट हे दाखवून द्यायचं आहे। सेट कोण आणि सेवक कोण हे सर्वात महत्त्वाचं आपण त्यांना दाखवून दिलं पाहिजे, कारण की आपण मागच्या 10 वर्षामध्ये जी जी सेवकाची कामं होती ती ती कामं आपण केली आणि त्या त्या ह्याच्यातून सर्व सामान्य जनतेचं गटगा असू द्या, पायवाटा असू द्या किंवा अंतर्गत रस्ते असू द्या, या सर्व ह्याच्यातून आपण ती कामं केली आणि ती कामं केल्याच्या नंतर कल्याणपूर्वच्या विकासामध्ये आपण कुठंच कमी पडू नये। पण विरोधकांनी एकच दाखवलं 10 वर्षामध्ये काय केलं, त्यांना ती कामं करायचीच आहे पण त्यांचं म्हणणं काय हे ऐकून घेणं खूप गरजेचं आहे। आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याला मी विनंती करेन की आपण 1 तारखेच्या नंतर प्रत्येक वार्डमध्ये आपल्याला मिटिंगही लावायच्या आहेत। प्रत्येक वार्ड अध्यक्ष आणि प्रत्येक शक्तिकेंद्र प्रमुख यांनी या ठिकाणी आपल्याला ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत, कारण की आपण जर बघितलं असेल तर कल्याणपूर्वमध्ये प्रत्येक ठिकाणी आपण प्लसमध्येच आहोत। आणि मग नगरसेवकाच्या निवडणुकी येतात, त्यामध्ये पण आपण कसं प्लसमध्ये झालं पाहिजे ह्याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे। आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानेन, कारण प्रत्येक कार्यकर्ता स्वतःची निवडणूक म्हणून माझ्या पाठीशी उभा राहिला आणि त्या निवडणुकीचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळाला त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं मी मनापासून आभार मानतो। आज काय आपल्या दिवाळीचा फराळ आहे ते केल्याच्या नंतर, कारण आता मला वाटतं आज वेळ चुकीची ठरली आपली, खूप महिलांना घरी पूजा दिवाबत्ती करायचं आहे आणि त्या ह्याच्यातून या वेगळ्यावरती आपण वेळ काढला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार। तिथे सगळे पदाधिकारी, जिल्ह्याचे युवा मोर्चाचे पदाधिकारी, माननीय आमचे तांबे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत। भारतीय जनता पार्टीचा भारत माता की जे बोलतात आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना व त्या जनतेला दाखवा, ज्यांनी खूप आपली दादांची दिसली ज्या प्रकारे आता आपण उचलला आपल्या समोर ब्यूरो रिपोर्ट, द डिस्कवरी टीवी न्यूज।
तो यह थे आज के मुख्य समाचार। आज के लिए बस इतना ही, कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए धन्यवाद।